हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. सध्या महत्त्वाचा घटक आपण कव्हर करतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की इकॉनॉमिक संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी कव्हर करा, जास्तीत जास्त घटक कव्हर करा. म्हणून आपण जे 2000-20000 प्रश्नांची जी सिरीज होती त्या सिरीजमधला इकॉनॉमिक्समधला भाग, पण पंचवार्षिक योजना या टॉपिकवर आयोगानं आत्तापर्यंत काय काय प्रश्न विचारले तर त्याला आपण सुरुवात करतोय. त्यातला हा पहिला भाग असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आयोगाने विचारलेला प्रश्न म्हणजे आयोगा पेपरमध्ये जसा होता तसाच असणार आहे प्रश्न, ठीक आहे, मराठी आणि इंग्रजीमध्ये, म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं जाईल, हे लक्षात घ्या. दुसरं एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले दररोज फ्री क्लासेस होत आहेत आणि हे क्लासेस लाईव्ह आहेत. फ्री आणि लाईव्ह क्लासेस होत असतात. तुम्ही तिथं नक्की अटेंड करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. रेफरल कोड विचारला तर तुम्हाला MPSC TICK 67 हा रेफरल कोड त्या ठिकाणी टाकावा लागेल. ओके, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणते लक्ष निश्चित केलेले नव्हते, म्हणजे निश्चित केलेले नव्हते. आयोगाच्या पेपरमध्ये आहे असा प्रश्न आहे, ओके, ठीक आहे. तिथं मराठी इंग्रजी तिथलं आहे असे वर्डिंग, ओके, त्यामुळे आपण स्वतः एडिट केलेलं नाही, ठीक आहे, आहे असं. याच्यामध्ये दिलं आहे काय, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणतं लक्ष निश्चित केलं नाही. पर भारताची 10वी पंचवार्षिक योजना म्हटलं तर 2002 पाहायला मिळते ते 2007 येते, ठीक आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष निश्चित केले नव्हते असं तुम्हाला म्हटलेलं आहे. पहिलं बघूया, दारिद्र्यामध्ये घट, ओके, रिडक्शन ऑफ पॉवर्टी. दारिद्र्यामध्ये घट म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट होतं ना, की जे टार्गेट म्हणजे भारतामधलं दारिद्र्याचं प्रमाण 2007 दारिद्र्याचं प्रमाण 2007 कितीपर्यंत आणायचं होतं तर ते 21% आणणं, आणि 2012 हे दारिद्र्याचं प्रमाण 11% खाली आणणं हे टार्गेट ठेवण्यात आलं होतं. म्हणजे दारिद्र्यात घट हे लक्ष ठेवण्यात आलं नव्हतं म्हटल्यानंतर येणार नाही, हे बरोबर आहे, कारण दारिद्र्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं ना. ते लक्ष म्हणजे काय होतं तर एक म्हणजे 2002 दारिद्र्याचं प्रमाण हे 21% कमी आणणं, आणि 2012 हे दारिद्र्याचं प्रमाण 11% कमी आणणं, म्हणजे 21% आणि 11% हा घटक तुमच्या इथं लक्षात येईल. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे वृद्धीदर व रोजगारात वाढ इथं दिलेलं आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी वृद्धीदर म्हणजे इन्क्रीजिंग ग्रोथ रेट आणि रोजगारात वाढ म्हणजे एम्प्लॉयमेंट, ओके. आता रोजगारात वाढ म्हणजे 50 लाख रोजगारांची निर्मिती करणं हे टार्गेटच होतं. 50 लाख रोजगारांची निर्मिती करणं हे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेटच होतं. 50 लाख रोजगार निर्मिती हे टार्गेटच ठेवण्यात आलं होतं, म्हणजे हे डेफिनेटली असणार आहे. आणि वृद्धीदर टार्गेट होतं 8% आसपास वृद्धीदर अचीव करायचा. याचा अर्थ हे तिसरं जे विधान आहे हे सुद्धा तुमचं काय असणार आहे, बरोबर ठरणार आहे. लक्षात येतंय, तिसरं विधानसुद्धा तुमचं काय असणार आहे, बरोबर ठरणार आहे. चौथं विधान बघा, चौथ्या विधानामध्ये म्हटलंय प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं. आता प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं का? डेफिनेटली, कारण सर्व शिक्षा अभियान याच्या अंतर्गत जे सर्व शिक्षा अभियान होतं, सर्व शिक्षा अभियान, ठीक आहे, या सर्व शिक्षा अभियान याच्या अंतर्गत 2007 काय करायचं होतं, 2007 काय करायचं होतं तर हे जे प्राथमिक शिक्षण आहे याचं सार्वत्रिकरण करणं हे सुद्धा टार्गेट 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं. म्हणजे तुम्हाला इथं तीन घटक तर डेफिनेटली समजत आहेत, पहिला, तिसरा आणि चौथा. याचा अर्थ कोणतं टार्गेट ठेवण्यात आलं नव्हतं तर सरकारास प्रोत्साहन हे टार्गेट ठेवण्यात आलं नव्हतं, म्हणजे इन्करेजमेंट टू कोऑपरेटिव्ह, म्हणजे हे तुमचं टार्गेट त्यामध्ये येणार नाही. तर लक्षात घ्या, 10वी पंचवार्षिक योजना 2002-2007, दारिद्र्यामध्ये घट म्हटलं 2007 21% टार्गेट होतं, 2022-12 11% होतं, वृद्धीदर 8% होता, रोजगारामध्ये 50 लाख रोजगार निर्मितीचं टार्गेट होतं, आणि सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 2007 प्राथमिक शिक्षणाचं सर्वत्रीकरण करणं होतं, म्हणून दुसरा पर्याय योग्य येतो, ठीक आहे. एक्सप्लेनेशन एवढं सफिशियंट राहील तुम्हाला, ओके. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न होता 11व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींचं प्रमाण कमी करण्याबाबत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्ट कोणती. एक तर तुम्हाला 10वी पंचवार्षिक योजना 11वी किंवा 12वी याच्यावर आयोगाचा एक कल जास्त असतो अलीकडच्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय म्हणतोय, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींचं प्रमाण कमी करण्याबाबत ठेवण्यात आलेलं उद्दिष्ट. तर ते उद्दिष्ट काय होतं हे तुम्हाला इथं ओळखा म्हटलं.
हे उद्दिष्ट काय होतं तर इथं बघा दरवर्षी 1% पंचवार्षिक योजनेच्या काळात 5% असं वगैरे दिलेलं आहे. तर याचं टार्गेट काय होतं तर दरवर्षी 2% याप्रमाणे पंचवार्षिक योजनेच्या काळात 10% एवढं प्रमाण कमी करणं टार्गेट होतं. म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींचं प्रमाण दरवर्षी 2% याप्रमाणे पंचवार्षिक योजनेच्या काळात 10% कमी करणं, म्हणजे दरवर्षाला 2% कमी करायचं हे टार्गेट त्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि जर तुम्ही जर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन NSSO म्हणतो कारण हे सर्वेक्षण करत असतं, यांनी जेव्हा 66वी फेरी आली, यांची 66वी फेरी म्हणजे जे 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये, आणि यांच्याकडून जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा असंच लक्षात आलं की या 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील किती टक्के लोकांना बाहेर काढणे शक्य झालं तर 7.3% लोकांना दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यामध्ये या 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये फायदा झाला. म्हणजे हे जे टार्गेट ठेवण्यात आलं होतं की दरवर्षी 2% 10%, त्यातल्या 7.3% लोकांना आपण बाहेर काढू शकलो म्हणून हे टार्गेट महत्त्वाचं ठरतं. 11वी पंचवार्षिक योजना म्हणजे 2007 ते 2012 या कालावधीसाठीची होती. इथंपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे, सिम्पलसा प्रश्न होता तो आपण इथं कव्हर करतोय. आता जाता जाता दारिद्र्याच्या रिलेटेड बघतोय तर आपण लोकसंख्येचा एक प्रश्न बघूया. लोकसंख्या कारण हा परीक्षेला खूप वेळा विचारला जातो म्हणून आपण कव्हर करतोय. भारताच्या 2000 लोकसंख्याविषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे? दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणं लोकसंख्येचं उद्दिष्ट म्हटलं होतं. कारण भारताने या 2000 लोकसंख्येचा जो धोरण आहे याचा स्वीकार कधी केला तर तो तारीख येते 15 फेब्रुवारी 2000. ओके, 15 फेब्रुवारी 2000 या धोरणाचा स्वीकार केला होता. भारताचे काही टार्गेट जर तुम्ही बघितले, बालमृत्यू दराचं टार्गेट आपण या लोकसंख्या धोरणानुसार असं ठरवलं होतं की 1000 मध्ये 30% कमी करणं, 1000 म्हणजे 3 0 1 2 3 याच्यापर्यंत कमी करणं, किंवा आता मृत्यू दर 1,00,000 मध्ये 100% कमी करणं असंही टार्गेट ठेवलं होतं. बालमृत्यू दर 30,000 माता मृत्यू दर 100 1,00,000 हे कमी करण्याचं टार्गेट जे आहेत ना हे सुद्धा आपण यामध्ये ठेवलेले पाहायला मिळते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयोगानंच विचारलेला प्रश्न आहे. आयोगाने देताना काय केलं तुम्हाला पर्टिक्युलर विचारलं नाही, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती उद्दिष्ट होतं, किती साध्य झालं. आयोगानं काय केलं, तुम्हाला 4 पंचवार्षिक योजना दिल्या. म्हणजे इथं दिले बघा, 1, 4, 8 आणि 10. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये आत विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी, म्हणजे किती टक्के साध्य करायचं होतं आणि प्रत्यक्षात आपण विकास किती साध्य केला याची आकडेवारी दिली. आणि डायरेक्टली म्हटलं, सांगा ह्यातलं कोणतं विधान चुकीचं आहे, कोणतं विधान चुकीचं आहे हे आयोगाने विचारले. आता पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 जर तुम्ही यामध्ये नीट बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट जर बघितलं, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट जर बघितलं 2.1 होतं, 3.6 अचीव केलं, म्हणजे हे बरोबर दिसतं आहे. पहिली पंचवार्षिक योजना डेफिनेटली बरोबर असणार आहे. ओके, दुसरी पंचवार्षिक म्हणजे चौथी दिली इथं, चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. आता इथं 7.5.7 ते अप्रॉक्झिमेटली 2.05, म्हणजे अप्रॉक्झिमेटली तिथल्या जवळपास येतं, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, तिसरी बघूया, पुढचा घटक बघूया, 8वी पंचवार्षिक योजना 92 ते 97 या कार्यकाळात 5.6 वर्ण 6.68%, म्हणजे हे सुद्धा जवळपास बरोबर दिसतंय. मात्र आता चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर तुम्ही बघायला गेला, दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय म्हटलंय, उद्दिष्ट आठ बरोबर आहे का, हा, पण इथं प्रत्यक्षात 9.7 एवढं आपण अचीव केलं का 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये? नाही, टार्गेट होतं 8 पण आपण अचीव किती केलं होतं तर ते 7.6% अचीव केलं होतं. म्हणजे हा आकडा चुकीचा ठरतोय, म्हणजे चौथं विधान तुमचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना 2002 पासून 2007 होती, त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना 2007 पासून 2012 होती, आणि 12वी पंचवार्षिक योजना 12 ते 17 होती. आता 10व्या पंचवार्षिक झाल्यानंतर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट ठेवलं होतं 8.1, अप्रॉक्झिमेटली आपण त्याच्या जवळ पोहोचलो होतो 7.9%. पण 12व्या पंचवार्षिक योजनेचं टार्गेट 8.2 ठेवलं होतं ते पण तुम्हाला तिथं माहीत असलं आहे. पण तुम्हाला काय होणार आहे, इथं डेफिनेटली कळून जाते, म्हणजे तुम्हाला 1 ते 12 पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट काय होतं आणि प्रत्यक्षात किती अचीव झालं यावरही तुम्हाला फोकस तेवढाच करावा लागेल. हे इथं लक्षात घ्या, परीक्षेसाठी हा सुद्धा घटक तेवढा महत्त्वाचा आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आयोगानं काय विचारलाय,
बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2012 ते 2017 नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजित 45 लाख कोटींची गुंतवणुकीची तरतूद केली. म्हणजे पायाभूत विकासासाठी किती रुपये? 45 लाख कोटी रुपयांची. तर या गुंतवणुकीचा खाजगी गुंतवणुकीचा म्हणजे या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे? म्हणजे पायाभूत विकासासाठी 45 लाख कोटींची गुंतवणूक केली होती, ठीक आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. मग यामध्ये खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे असं विचारलं. ओके, म्हणजे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे असं विचारल्यानंतर लक्षात आलं पाहिजे. खाजगी गुंतवणुकीसाठी किती होतं? तर याचं टार्गेट येतं ते म्हणजे 50%. काय उत्तर येतं तुमचं? खाजगी गुंतवणुकीसाठीचं म्हटलं तर पर्याय क्रमांक एक, कमीत कमी 50%. कारण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये असं टार्गेट होतं की 2017 पर्यंत, लक्षात घ्या, 2017 पर्यंत ज्या पायाभूत सुविधावरील खर्च आहे तो किती असला पाहिजे? तर हा पायाभूत सुविधावरचा खर्च GDP 9% घेऊन जाणं, नेणं हे टार्गेट ठेवण्यात आलं होतं. मग हे पण तुम्हाला तिथं माहीत असू द्या. किंवा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर तुम्ही पिण्याच्या पाण्याचं बघितलं, म्हणजे कमीत कमी पिण्याच्या पाण्याचं टार्गेट बघा, कमीत कमी 50% ग्रामीण लोकसंख्या जी होती, कमीत कमी 50% ग्रामीण लोकसंख्येला प्रतिदिन प्रति व्यक्ती किती लिटर पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं? 55 लिटर. ओके, म्हणजे 50% ग्रामीण लोकसंख्या असलेल्या व्यक्तीला, ओके, 50% ग्रामीण लोकसंख्येला विधान काय सांगतोय परत एकदा लक्षात घ्या, कमीत कमी 50% ग्रामीण लोकसंख्येला प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर पाण्याचा पुरवठा करणे. म्हणून या ठिकाणी खाजगी गुंतवणुकीमध्ये म्हटलं तर ते त्याच्या रिलेटेड, म्हणजे घटक लक्षात घ्या, तुम्हाला ते समजणं पाहिजे. आयोग काय विचारतं किंवा तुमचं उत्तर काय देता आलं पाहिजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न बघा, आयोगानंच विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते घटक भारतातील आर्थिक नियोजनाचं अपयश आहे? कोणते घटक आहेत की जे अपयश आहे म्हणून ओळखलं जातं? अल्प दरडोई उत्पन्न व वृद्धी दर हे अपयश आहे का? भारताचं अपयश काय? भारताचं अपयश आहे दारिद्र्य बेरोजगार, डेफिनेटली डोळं झाकून येणार आहे. किंवा दुसरं अपयश काय? हे उत्पन्न संपत्तीमधली विषमता हे तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतं. कारण भारतात वार्षिक रोजगार वाढ किती वर्ष आहे? तर वर्षाला 1% एवढा रोजगारात वाढ होते. आणि दारिद्र्य निर्मूलनसुद्धा सध्या 1% आसपासच आपण तेवढं पाहतो. त्याच्यामुळे हे जे दोन घटक आहे, संत औद्योगिकरण हे काय अपयश आहे म्हणता येत नाही, किंवा अल्प दरडोई उत्पन्न वृद्धी दर हे अपयश आहे म्हणता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे की भारतातलं आर्थिक नियोजनाचं अपयश काय? एक तर दारिद्र्य आणि बेकारीमध्ये होणारी वाढ आणि उत्पन्न आणि संपत्तीमधली विषमता हाही घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, किंवा तो कारणीभूत ठरलेला आहे. हा तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रश्न काय विचारला होता बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत सुविधांसाठी 45 लाख रुपये दिले आणि खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे असं म्हटलं होतं, 50%. तसं या ठिकाणी बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रातल्या अंदाजे गुंतवणूक किती आहे, म्हणजे अंदाजे गुंतवणूक आणि कशाच्या कंपॅरिझन करता? 11व्या पंचवार्षिक योजनेशी कंपॅरिझन करता. 11व्या पंचवार्षिक योजनेशी कंपॅरिझन करता काय असणार आहे? तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गुंतवलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट करणं हे टार्गेट होतं. म्हणजे तुम्हाला 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमधला फरक कळतोय. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो पायाभूत सुविधामध्ये जेवढी गुंतवणूक केली होती त्याच्या दुप्पट गुंतवणूक 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करणं हे टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रातल्या गुंतवणुकीचं लक्ष किती होतं? तर ते लक्ष होतं 45 लाख कोटी रुपये. 45 लाख कोटी रुपये. आणि या 45 लाख कोटी रुपयापैकी 50% वाटा हा का असला पाहिजे? खाजगी गुंतवणुकीचा असला पाहिजे. हा सुद्धा घटक तुम्हाला या ठिकाणं समजणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही त्याच्या पुढे जावा. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक आहे. लक्षात येते, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक ही 12व्या पंचवार्षिक योजनेतली गुंतवणूक बघितली तर 11व्यापेक्षा दुप्पट आहे. हा घटक 12व्या पंचवार्षिक योजनेमधलं जे पायाभूत क्षेत्रातलं गुंतवणुकीचं लक्ष होतं ते 45 लाख कोटी एवढं होतं हे तुम्हाला लक्ष येणं गरजेचं आहे. आणि त्यातला 50% वाटा खाजगी क्षेत्राचा होता. अशा पद्धतीने यावर तुम्ही थोडंसं फोकस करा, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, 10व्या पंचवार्षिक योजनेत कोणतं क्षेत्र गाभा क्षेत्र म्हणून मानण्यात आलं? गाभा क्षेत्र म्हणजे कोर सेक्टर म्हणून 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या क्षेत्राला मानण्यात आलं?
तुम्हाला औद्योगिक क्षेत्र म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर, शिक्षण क्षेत्र, पायाभूत सुविधामध्ये सुधारणा क्षेत्र आणि कृषी क्षेत्र दिले. पर्यायत अ अ आणि क, फक्त ब आणि फक्त ड. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणतं क्षेत्र गाभा क्षेत्र म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की यामधलं जे फक्त डच येणार आहे का कृषी क्षेत्र. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 2002 ते 2007 येणार आहे 10वी पंचवार्षिक योजना, बरोबर. कारण 7 ते 12 11वी आहे आणि 12 ते 17 12वी आहे, ठीक आहे. म्हणजे ही 10वी पंचवार्षिक योजना म्हणजे हा पिरियड आहे 2002 ते 7. आणि त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर बघितलं तर प्राईम मूव्हिंग फोर्स असं म्हटलं जातं. प्राईम मूव्हिंग फोर्स म्हणून कृषी क्षेत्राला किंवा याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चरल सेक्टर आहे याला फोकस करण्यात आला होता. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे ॲग्रिकल्चरल सेक्टर किंवा कृषी क्षेत्र. पण सर्वाधिक खर्च कुठं झाला असं जेव्हा विचारलं, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक सेवावर झाला आहे. सेवावर हा सर्वाधिक खर्च झाला हे लक्षात असू द्या. म्हणून 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राईम मूव्हिंग फोर्स म्हणजे अर्थव्यवस्थेचं मूळ प्रेरक बळ म्हणून कृषी क्षेत्राला जाहीर करण्यात आलं होतं. हाच आपला या ठिकाणचा मुद्दा आहे, हे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. आणि जसं पहिला प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये बघितला होता, ठीक आहे. पहिला प्रश्न म्हणजे कोणता प्रश्न म्हणतोय हा प्रश्न, ते लक्षात घ्या. पहिला प्रश्न आपण जसा आजच्या सेशनमधला बघितला होता की ह्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणतं लक्ष, हा रिपीट झाला आहे, परत एकदा रिपीट झाला आहे. आता हा राज्यसभा मुख्य 2012चा होता, त्याच्यानंतर रिपीट कधी झाला आहे, तर हा रिपीट झाला आहे राज्यसभा मुख्य 2013 आहे, असा रिपीट आहे. दारिद्र्यात घट, सरकारास प्रोत्साहन, प्राथमिक शिक्षणाचं सर्वत्रीकरण, वृद्धीदर आणि रोजगारात वाढ, म्हणजे या ठिकाणी तुमचं काय येणार नाही, 2 नंबर येणार नाही, 1, 3 आणि 4 येणार आहे. याचा अर्थ 1, 3 आणि 4 बरोबर आहे. कोणतं नव्हतं तर हे बी फक्त नव्हतं, म्हणून करेक्ट आन्सर त्याचं येणार आहे तुमचं फक्त बी, कारण हा प्रश्न रिपीट झालेला आहे हे लक्षात असू द्या. ओके, 50 लाख म्हणतो ते अप्रॉक्सिमेटली 50.3 लाख रोजगार संधी उपलब्ध करणं असं अप्रॉक्सिमेटली म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, करेक्ट आन्सर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे फक्त बी. ओके, तर अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी किंवा या लेक्चरला नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि ह्याच्यामध्ये 3-4 भाग होतील कारण थोडंसं सेक्शन मोठं आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्की भेटू. ओके, थँक्यू. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.